बाबा हो बाळा, मीच। मला तुला काहीतरी सांगायचंय। माझा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नसून माझा खून करण्यात आलाय बाळा। काय? हो बाळा, माझा खून करण्यात आलाय। बाबा 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 काय झालं बाबा? बाबा शांत। बाबा आले होते बाबा, त्यांनी माझ्या केसावरून हात फिरवले। त्यांनी मला सांगितलं आपल्या बाबाला कुणीतरी मारलंय, त्यांचा खून केलाय। अगं सुप्रिया, तुला हे कोणी सांगितलं की तुझ्या बाबाचा खून झालाय म्हणून? काका, बाबा आले होते इथे, त्यांनी मला सांगितलं। त्यांनी माझ्या केसावरून हात फिरवला। माझं खरं वाटत नसेल तर किरणला विचार। नाही बाळ, अगं तुला काहीतरी भास होतोय, तुझा बाबा कसा येईल इकडे? बाबा आले होते इथे, मी खरं बोलतीय। काहीच कळत नाही, ती फक्त एवढंच बोलली। मावशी, ती जेव्हा बाबा बाबा म्हणून ओरडत होती तेव्हा मी उठलो, अगोदर काय झालं ते मला काहीच कळाले नाही। सुप्रिया बाळ, तू जास्त विचार करतेयस, त्यामुळे हे सगळं असं होतंय। तुझे बाबा जाऊन आज 4 महिने झालेत। पोलिसांनी सुद्धा या गोष्टीचा तपास केलाय, त्यांना सुद्धा यात काहीच मिळालं नाहीये। पण आई, देणार आहे तुझे पैसे, काय म्हणतोयस? हो हो, एकटा आलास तरी चालेल, ये ये डायरेक्ट ऑफिसला जे। ओके विजय। हा बाबा, जरा 5 मिनिट बसतो का? बोलायचं रे। आई बाबा, तुमच्या दोघांचं काय चाललंय माहितीये मला, आपण बोलूया रात्री निवांत। अरे विजय, जेवण तर करून जा। मला भूक नाहीये आई, मी बाहेर काहीतरी खाईन, खूप महत्वाचं काम आहे, येतो मी। अरे थोडं तरी खाऊन जा। नाही आई, महत्वाचं काम आहे। राहुल जेव्हापासून आपल्यातून निघून गेलाय तेव्हापासून हा वाऱ्यासारखा फिरतोय। ना नाश्ता, ना जेवण, नुसता येतोय जातोय, पूर्ण जबाबदारी त्याच्याच खांद्यावर पडलीये। तेही खरंच आहे म्हणा। देवानी फार वाईट केलं राहुलला आपल्यातून नेऊन। जे घडणार होत ते घडलंय ना, आता ईश्वर जो काही करेल त्याच्यावरच आहे ना, रडून काय उपयोग आहे आता? हो काय रे राजेश, एकटा येणार होतास ना? हा भेटला खाली म्हणलं चल सोबत। हे घे, हे तुझे कामाचे पैसे, अजून लागले तर मागून घे। हो हो नक्कीच, अजून तुम्हाला काय मदत लागली तर नक्की सांगा। ती तर आता लागणारच आहे, पण बाकी काय पण म्हणा, तुझी माणसं काम खूप भारी करतात। काय साहेब, थट्टा करता गरीबाची। चला चला। आई, मला राहून राहून असं का वाटतं की बाबांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांचा कुणीतरी जीव घेतलाय? नाही बाळ, बाबांचा मृत्यू हा अटॅकमुळे झालाय।
मग बाबा माझ्या स्वप्नात काय येतो आणि मला बोलतो मला न्याय हवाय, न्याय। हा तुझा भास आहे, तू बाबाचा खूप विचार करते की नाही म्हणे, म्हणून बाबा तुझे स्वप्न देतो। आता किरण आहे की नाही आपल्या बरोबर, तर सगळं व्यवस्थित होईल। आता बाबा नाही येणार स्वप्न, बाबा या जगात नाहीये बा। अगं मावशी असे रडू नको, सुप्रियाकडे बघ ना जरा, हल्लीच ती खूप नाराज असते। अगं काका जाऊन 4 महिने उलटून गेला, अगोदर सुप्रिया खूप छान होती, बट काही दिवसापासून जेव्हापासून काका तिच्या स्वप्नात येतात तेव्हापासून ती अशी झाली, जास्त बोलत नाही, जास्त जेवण सुद्धा नाही करत। ती दोघं असंच एकमेकांबरोबर आयुष्यभर राह। आई, जर आपण बाबांच्या मृत्यूचे कारण शोधलं तर? बाबांची छाती दुखत होत म्हणून त्यांना अटॅक आला, डॉक्टरांनी सांगितलंय, आपण का जायचं पोलिसांकडे? मावशी अगं सुप्रिया म्हणते ते बरोबरच आहे, उद्या दादा येणार आहे त्याला घेऊन आपण पोलीस स्टेशन वर जाऊ, आणि आजोबांना पण सोबतच नाही। पण यातलं काही साध्य नाही झालं तर? अगं आई नक्कीच साध्य होणार, तू टेन्शन घेऊ नको, दादा आहे ना, मी सांगेन त्याला सर्व काही। बोला तुमची काय कंप्लेंट? अहो साहेब मग काय पोलीस स्टेशन मध्ये असं चालू आहे का? थांब ना साहेब, साहेब मी आता मुद्द्याचंच बोलतो, माझा मुलगा 4 महिन्यापूर्वी गेला, डॉक्टर म्हणतायत की त्याचा नैसर्गिक मृत्यू झालाय, पण आम्हाला असं वाटतं की त्याचा खून झालाय, प्लीज जरा कंप्लेन लिहून तपास करा ना साहेब। म्हणजे तुमच्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याचा खून करण्यात आला हे तुम्हाला 4 महिन्यानंतर वाटतंय? हो। काय आजोबा जोक करता की काय? हा जोक नाहीये, आम्हाला संशय आणि आमच्या शंकांचं निरसन करणं तुमचं काम आहे। काय बोलता तुम्ही, त्यासाठीच बसलो ना मी। तुम्हाला काय जे बोलायचे ते समजलंय मला, तुम्ही त्यांचं नाव पत्ता त्यांचा फोटो असेल तर हवालदार ते जमा करा, आणि हो त्यांचा खरंच जर खून झाला असेल तर आम्ही त्याचा शोध घेऊ। नक्की साहेब, साहेब जरा माझ्या नातीकडे बघा ना साहेब, गेले 4 महिन्यापासून तिची तब्येत बरोबर नाही साहेब, ती खूप रडते हो, काहीतरी बघा ना सर। हो नक्कीच न्याय मिळून देण्याची मुकलीला हा शब्द आहे माझा। ठीक आहे साहेब, उपकार होते। नाव सांगा। राहुल जोशी। पत्ता? ठीक आहे चालत, सर्व माहिती लिहून घेतली आहे, कळू आम्ही तुम्हाला। नक्की सर। हो मोठ्या साहेबांना पण सांग। हो सांग। यू मग साहेब। हो चालेल। अच्छा तर हीच ती रूम जिथं तुमच्या वडिलांचा खून झाला असं तुम्हाला वाटतंय? हो साहेब। हवालदार ही रूम पूर्ण चेक करून घ्या। हो साहेब। काय सापडतंय ते पहा, जा लागा कामाला। साहेब हे बघ इथं काय लायटर, थांबा
आत लाव मग. हे लॅटर तुमच्या वडिलांचं? नाही साहेब, माझे वडील तर कधी सिगरेट ओढतच नव्हते. बरं, मला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. विचारा ना साहेब. तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या कागद सोबत असणाऱ्या व्यक्तीजवळ असा लायटर बघितलाय का कधी? नाही साहेब, असा लायटर मी पुढं बघितलेलाही नाही. काका सोबत जास्त दादापेक्षा मीच राहिलो. या लायटरवरची धूळ काहीतरी सांगते, व्यवस्थित पहा. साहेब आठवलं, हे लायटर राजेश वापरतो. कोण राजेश? तो विजय काकाला बाहेरून मदत करतो. बाहेरून मदत म्हणजे? आमच्या कंपनीमध्ये जो माल तयार होतो तो सप्लाय करतो. साहेब नक्कीच याच्या मागे मोठी खेळी असणार असं मला वाटतंय. चला तर मग, लायटर आणि राजेश याचा काय संबंध आहे तो शोधलाच पाहिजे. चला. काही सांगता येत नाही. तिथे त्यांना जे काही सापडलं आहे त्याच्यावरनं त्यांना संशय आलाच आहे. अजून काय बोलले का सर? लवकरच ते या रहस्याच्या मुळापर्यंत जातील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सुप्रियाला आजपर्यंत जे स्वप्न पडत होत ते खरंय. कोणी केलं असेल त्यांचा खूप, त्यांचं कोणाबरोबर वैरही नव्हतं. हो ना, आम्हाला पण आधी असंच वाटलं, पण ज्या प्रकारे ती लायटर ऑफिसमध्ये सापडले त्या प्रकारे नक्कीच तिथे काहीतरी घडलं असावं. हो, आता जे काय आहे ते ईश्वराच्या हातात. मारू नका. मी नाही काय केलं साहेब, मारू नका. साहेब त्याला मार मार मारलं तरी कबूल होत नाही. बघितलं रंग पिसे किती नियोजन पद्धतीने त्यांनी काटा काढलाय तो. हो ना साहेब, या मागचा सूत्रधार तर अजून आपल्यापासून दूरच आहे. आजच त्यांच्याकडनं त्यांची नावं काढून घ्या. हो साहेब. चला लागा कामाला. मारू नका. मी नाही काय केलं साहेब, मारू नका. नाही मला माहित नाही साहेब.
सांगतो सांगतो साहेब मारू नका मला सांगतो सांगलो कर साहेब तो कबूल झालाय विजयचं नाव घेतलंय त्यांनी काय कोणी आपला जवळचा आणि आपण गावभर शोधत राहिलो बघितलं काकेत कळसा गावाला वळसा हो ना साहेब ठीक आहे विजयरावांच्या कुटुंबियांना फोन लावा हो साहेब लगेच लावतो हॅलो हां बोला ना साहेब काय बोलताय साहेब नाही असं होऊ शकत नाही माझा या तुमच्या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये नाही नाही अरे साहेब खोटं बोलताय असं मला त्यांच्यावरती विश्वासच बसत नाहीये काय मराठी नीट तरी सांगशील काय झालं अरे बाबांचा खून झालाय काय आणि तो राजेशने केलाय काय आणि या मागचा खरा सूत्रधार आहे आपला काका काका आपला विजय स्वतःच्याच भावाशी बाबा कशी आहेस बाळा मी बरी आहे तुम्ही काय झालं सुप्रिया लागलं का काय झालं